माझा डबा नाही कोणी मागत, मी लोकांचे डबे मागतो. मी ज्या दिवशी गेलो ना त्या बारामतीत घोषणा केली, ए फॉर अमेठी बी फॉर बारामती. आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामती पुढचं बोलत नाही. अच्छा बरं, पण तुमच्या डोळ्यासमोर उमेदवार कोण आहेत? मी समजा तुमच्या रणनीतीमध्ये आता अनेक चेहरे असतील. उमेदवार जाहीर करायचं किंवा उमेदवाराचे नाव घ्यायचं हे फ्लोर नाही. नाही नाही, पण डोळ्यासमोर कोण असू शकतील? मी प्रभारी, मी एक सुद्धा नाव घेऊ शकत नाही. अच्छा, तुम्ही एकही नाव घ्या, पण तुमच्या मनामध्ये असतील उमेदवार. म्हणलं की माझ्या म्हणण्याला बोलण्याला मी प्रभारी आहे, माझ्या बोलण्याला म्हणण्याला ते नोट करावंच लागेल. ओके, पण तुम्ही तशी रणनीती आखलेली आहे बारामतीसाठी. प्रश्न असा आहे की मी ज्या दिवशी प्रभारी झालो म्हणजे तिथले बारकावे सगळे मला माहिती आहेत. परवाच प्रल्हाद पटेल आधी निर्मला सीतारामन आले होत्या, तिथे आता आणखी मंत्री येणार आहेत, त्याच्यामुळं माझी जबाबदारी तिथे महत्वाची आहे. अच्छा, आणि महत्वाची जबाबदारी महत्वाच्या ठिकाणी बोलणं योग्य राहील. योग्य राहील. ओके, याशिवाय तुम्ही जेव्हा फावल्या वेळेमध्ये काय करता? मग साधारणपणे समजा दौऱ्यात असाल, गाडीमध्ये असाल, तर माझं अतिशय परफेक्ट नियोजन असतं. मी स्वतःला अनालिसिस करतो आणि भविष्यात आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे त्याच्यामध्ये काही उणीव त्रुटी राहू नये आणि तो कार्यक्रम कशा पद्धतीने योग्य रीतीने पुढे जाईल या संदर्भामध्ये प्लॅन अतिशय. हे जो प्लॅन आहे हा 2019 कर्ज जामखेड मधलं कॉर्पोरेट प्लॅनिंग पाहून सुचता की आधीपासून तुमचा असा प्लॅन आहे? मी अगोदरपासून प्लॅन आहे, त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते, अनेक जण उभा राहिले, पण सक्सेस राम शिंदेच झाला. अच्छा, त्यामुळे तुमचं आधीपासून नियोजनच आहे. पण आता हे जरा खूपच ॲडव्हान्स व्हर्जन आलं आमच्या समोर. बरं, त्याच्यामुळं आमचं व्हर्जन जरा थोडं बॅकडेटेड झालं. अपडेटेड होतं, आता मी अपडेटेड ऑलरेडी केलंय, म्हणूनच ओपन चॅलेंज दिलंय. आता सुद्धा तयार आहे मी आता ह्या क्षणाला. शिंदे साहेब, जेवणामध्ये काय आवडतं, व्हेज नॉन व्हेज? जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही चालतं, पण अधिकच नॉनव्हेज. मटन चिकन काय काय पसंत करता? दोन्ही पण असं काही नाही, पण जास्तीचं चिकन. जास्तीचं चिकन खातं. ओके, आणि पण मटनाचं जे आहे तुम्ही ज्या समाजात आलेला तिथे पहिल्यापासून तिथेही मग तयार आम्ही करतो तर आम्ही खाणार ना ते. त्या पद्धतीचं आवडतं अजून? हो. अच्छा, मग ते तुम्हाला विधानसभेमध्ये इतर नेते म्हणत असेल जरा शिंदेसाहेबद्वारा तुमच्या घरचा डबा वगैरे येऊ द्या वगैरे, तर असं होत असेल? माझा डबा नाही कोणी मागत, मी लोकांचे डबे मागतो. तुमचा आणि अजित पवारांची फार मैत्री अशी पण चर्चा असते, खरं आहे ते? मैत्री नाही, त्यांना माझं बॉडी लँग्वेज आवडते. ओके, वेळोवेळी भर सभागृहात त्यांनी बोलून दाखवायचे. अच्छा, त्याच्यामुळं बॉडी लँग्वेज म्हणजे काय नक्की? म्हणजे अजित पवार सहसा माझा जो नीट नाटकेपणा आहे तो त्यांना आवडतो आणि ते ओपन स्तुती करतात. कोण त्यांना जे आवडतं ते ओपन स्तुती करतात ते माझी करायची. विधान परिषदेत संधी मिळाल्याने कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये भाजपला आलेली जी मरगळी ती दूर होईल? एकतर आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीला मरगळ आलेलीच नव्हती. आपण पाहिलं असेल की 3 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यात 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची होती, दुसरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षाची होती, आणि आणखी एका निवडणूक ग्रामपंचायतीची कर्जतमध्ये झाली मी आमदार होण्यापूर्वी. या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीने यश संपादन केलं याचा अर्थ मरगळ आलेली नव्हती. दबाव आणि दडपशाही वाढली होती, त्यामुळं बाहेर परसेप्शन असं क्रिएट केलं जात होतं की भाजप संपली, पण त्याला हे उत्तर होतं. जर राष्ट्रवादीच्या गावात जिल्हा अध्यक्षाचं जर आम्ही जिंकत असू तर मरगळ कशी?